भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीचे वारे व्हायला सुरुवात झाली आहे. खासदारकी काहींच्या अंगात आली आहे. आपण खूप मोठे समाजसेवक आहोत. आपण या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलवू शकतो. आत्तापर्यंत या मतदारसंघात कुणीच कामं केलेली नाहीत. सगळेच भ्रष्ट आहेत, सगळेच चोर आहेत असं सांगत काही भामटे मतदारसंघामध्ये फिरत आहेत. प्रत्यक्षात ते निवडणूक लढवतील का हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे खरं तर जिजाऊ संघटना गेल्या 3 महिन्यापासनं कपिल पाटील यांना टार्गेट करून त्यांना आम्ही पराभूत करणारच असा प्रचार करून गावागावांमध्ये फिरते आहे. म्हणजे शाखा उघडताना प्रचंड खर्च केला जातो. शाखा प्रमुखांना आमिष दाखवली जातात. काही लोभी लोक स्वार्थासाठी जमलेली लोक एकत्र करून त्यांच्या माध्यमातून स्वतःची टिमकी वाजवली जाते. प्रत्यक्षात हे जे सगळं सुरू आहे ते सगळं सुरू फक्त सेटलमेंटसाठी आहे. म्हणजे मला अनेकांनी प्रश्न विचारला, अनेकांनी सांगितलं की निलेश सांबळे हे कपिल पाटील यांच्या विरुद्ध उभे राहणार आहेत आणि म्हणून कपिल पाटील यांच्या विरोधामध्ये वातावरण तयार केलं जात आहे. तुमचं काय म्हणणं आहे? मी त्यांना सांगितलं की कपिल पाटील यांच्या विरोधात निलेश सांबळे हे निवडणूक लढवणार नाहीत. हे खेळी आहे, हे एक वातावरण निर्मिती आहे. ज्यावेळेस एखादा उमेदवाराला उभं राहायचं असतं त्यावेळेस तो प्रतिस्पर्धी उमेदवारावर आत्तापासून टीका करायला सुरुवात करत नाही. जे कपिल पाटील सारख्या मातब्बर नेत्यावर ह्या अशा पद्धतीने टीका सुरू करणं याचा अर्थ निवडणुकीला उभं न राहता बार्गेनिंग करण्यासारखं आहे. म्हणजे कपिल पाटील आपली दखल घेतील, आपल्याला कुठे ते थांबवतील, आपल्याला रोखायचा प्रयत्न करतील आणि आपण आपल्या पारड्यामध्ये आपल्या गोष्टी पाडून घेऊ हा त्याच्या मागचा डाव आहे. म्हणजे मध्यंतरी वाडा भिवंडी या रस्त्याचं आंदोलन झालं. त्या आंदोलनामध्ये अक्षरशः म्हणजे इज्जतीचे वाफाडे काढले गेले. त्या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट आजही आहे आणि रोज त्या रस्त्यावरून प्रवास करणारी लोक ठेकेदारांची आई बहीण काढून पुढे जात आहेत. तरी यांना लाजा उरलेल्या नाहीत. मात्र ते आंदोलन तिथल्या लोकांनी केल्यानंतर, खरं तर स्वाभिमान संघटनेची ती लोक होती, त्यांनी ते केल्यानंतर त्याला उत्तर देताना एक पोस्ट व्हायरल केली गेली जिजाऊ संघटनेकडून. त्याच्यामध्ये लिहिलं गेलं की कपिल पाटील यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि म्हणून कपिल पाटील त्यांच्या हस्तकांना हाताशी धरून हे सगळं आंदोलन करतायत. खरं तर कपिल पाटील हे केंद्रीय राज्यमंत्री आहेत, त्या मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांनी ठरवलं त्याच दिवशी या रस्त्याची चौकशी होईल, झालेला भ्रष्टाचार समोर येईल आणि ठेकेदार गजाआड होईल. हे वास्तव आहे. त्यांना आंदोलन करण्याची गरज नाही, कोणाला सांगून रस्त्यावर उतरवायची गरज नाही. आणि त्या आंदोलनामध्ये जेवढी लोक होती तेवढीच लोक कपिल पाटील ज्याही नाक्यावर जाऊन उभे राहतील तिथे तेवढी लोक जमतात, त्याच्यापेक्षा जास्त लोक जमतात. त्यांनी जर मोर्चा काढला असता, त्यांनी आंदोलन केलं असतं, रास्ता रोको केला असता तर किमान 10-15 हजार लोक आली असती. म्हणजे 500 लोकांचं आंदोलन कपिल पाटील यांच्या आशीर्वादाने होईल किंवा झालंय असं कोणीही मान्य करणार नाही. मात्र ज्यांची बुद्धीच तेवढी आहे, विचार क्षमताच ज्यांच्याकडे नाही आहे, ती लोक अशा पद्धतीने भूल थापा देतात आणि काही लोकांना भ्रमात ठेवतात. म्हणजे आत्ता जी पत्रकार परिषद झाली पालघरमध्ये त्याच्यामध्येही कपिल पाटील यांना टार्गेट केलं गेलं की कपिल पाटीलनी काय केलं. म्हणजे खरं तर कपिल पाटीलच्या फायद्याच्या गोष्टी या सुरू आहेत. कपिल पाटील यांचं नाव रोज घेतलं जातं, रोज त्यांना चर्चेत ठेवलं जातं आणि लोक चिकित्सा करतात, लोक विचार करतात की कपिल पाटील यांनी आत्तापर्यंत या मतदारसंघात काय केलंय आणि निलेश सांबळेने या मतदारसंघात काय केलंय. ही जेव्हा चिकित्सा होते त्यावेळेस कपिल पाटलांचं पारडंही जड होतंय. कारण या मतदारसंघामधले शहापूर मुरबाडचे रस्ते असतील, या मतदारसंघातील प्रमुख वाडा भिवंडी रस्ता असेल, कोणाही रस्ता असेल किंवा आणखी कोणते रस्ते असतील, हे सगळे रस्ते म्हणजे अक्षरशः निलेश सांबळेने त्या रस्त्यांची वाट लावलेली आहे.
बोगस बिल काढलेले आहेत, भ्रष्टाचार केलेला आहे. आणि त्याच्यामुळे कपिल पाटील यांनी काय केलं, ते कपिल पाटील यांनी जे काही केलंय ते भाजपची लोक सांगतायत. त्याच्यामुळं कपिल पाटील यांना टार्गेट करताना हे ज्या काही खेळी खेळतायत ते त्यांच्याच अंगावर उलटतायत. कपिल पाटील ज्या दिवशी ठरवतील त्या दिवशी कार्यक्रम चोख होईल, पण कपिल पाटीलही ठरवणार नाही, कारण अशी लोक त्यांच्या ओळखीची असतात, त्यांना ते जाणून असतात यांना काय हवंय. ऐनवेळी ते सगळं दिलं जाईल, पुरवलं जाईल आणि यांना प्रचाराच्या कामात जुंपलं जाईल. सध्याची जिजाऊ संघटनेची अवस्था अशी आहे की रोज कपिल पाटलांना टार्गेट करायचं, 5-25 लाख रुपये खर्च करायचे, वातावरण निर्मिती करायची आणि त्याच्यानंतर बार्गेनिंगला बसायचं. मग आमच्या अंगावरच्या केसेस काढून घ्या, आमची बिलं अडकले ती द्या, आमच्या चौकशा सुरू झाल्या त्या थांबवा. कारण ही सगळी मंडळी भ्रष्टाचाराच्या दलदलीमध्ये प्रचंड बुडालेली आहेत. जर कुठलीही एक चौकशी निघाली तर हे तुरुंगात जातील अशी परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळं हे सगळं थांबवा हे सांगण्यासाठी आणि त्याच्यानंतर 500-500 कोटींची कामं पदरात पडून घेण्यासाठी हे सगळी नौटंकी आहे. ज्या सगळ्या खेळी आहेत, म्हणजे यांचे आधीचे धंदे काय, तर 1 कोटीचं खोटं बिल काढायचं, 1 लाख रुपये खर्च करायचा आणि समाजसेवेचं ढोंग करून लोकांपुढे आम्ही किती आदर्श आहोत, आम्ही किती मोठी समाजसेवा करतोय हे सांगायचं. खरं तर हे दुसऱ्या राज्यात जाऊन चाललं असतं की दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन चाललं असतं, तुम्ही इथलेच आहात, इथेच खाताय, इथेच लुटताय आणि इथेच सांगता आम्ही समाजसेवा करतोय, त्यामुळे हे कोणालाही पचनी पडत नाही आहे. आता जी तीच परिस्थिती आहे, निवडणुकीपूर्वी 5-25 लाख रुपये खर्च केले जातील, वातावरण निर्मिती केली जातील आणि त्याच्यानंतर 500-500 कोटींची कामं आणि त्याच्यानंतर ती त्याची बोगस बिलं ही ह्याच राजकीय पक्षांच्या माध्यमातून काढलं जातील. खरं तर हे पाप जे आहे ना, हे पाप कपिल पाटलांचंच आहे. निलेश सांबरे त्याला ज्यांनी ज्यांनी मोठं केलंय त्यांना त्यांनी त्यांनी संपवलंय, म्हणजे भस्मासूर ठरलाय. भस्मासुराने ज्या पद्धतीने गोष्टी केल्या त्याच गोष्टी तो करायला बघतो, त्याला ज्यांनी मोठं केलं त्याला संपवायला बघतोय, त्याच्याच विरोधात जातोय. म्हणजे निलेश सांबरेला वाटतं काही सगळ्या गोष्टी लोक विसरली असतील. कोणा आघाई हा रस्ता जो आहे, या रस्त्याचं टेंडर मिळवण्यासाठी निलेश सांबरेंनी कपिल पाटलांचेच पाय धरले होते. कपिल पाटलांनी त्यांना वरदान दिलं होतं, जसं शंकरांनी भस्मासुराला दिलं आणि नंतर तोच भस्मासूर शंकरावर उलटला. आता तीच परिस्थिती आहे. त्यावेळेस कपिल पाटलांच्या समोर 2 पर्याय होते, एक तर योगेश पाटील आणि एक तर निलेश सांबरे. योगेश पाटील हा कपिल पाटलांचा खंदास समर्थक, त्यांचा चांगला कार्यकर्ता, ते राष्ट्रवादीत होते तरी कपिल पाटलांच्या बरोबर होते. कपिल पाटील भाजपमध्ये आले तरी योगेश पाटील भाजपमध्ये आले. त्यांनी काम त्यांना दिलं नाही तरी ते भाजप बरोबरच राहिले, कपिल पाटील साहेबांबरोबर राहिले. पण काम घेऊन निलेश सांबरे उलटला आणि आता कपिल पाटलांना डोईजड झालाय. खरं तर आजही कपिल पाटलांच्या जर मनात असेल तर त्यांनी कोणा आघाई रोडची चौकशी करावी. 3 कोटीचं काम घेतलं, 27 कोटींची या रस्त्यावर बिलं काढली, रस्त्याची चौकशी सोडून द्या, पण त्या रस्त्यावर जे काही करायचं होतं ते इस्टिमेट बघा आणि ते केलंय का ते बघा, आणि ते केलं नसेल तर त्याची बिलं कशी निघाली एवढीच चौकशी करा. मात्र ते कपिल पाटलांचंच पाप होतं. कपिल पाटलांनी त्यावेळेस पाठीशी घातलं. त्यावेळेस विवेक पंडित श्रमजीवी संघटनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी नागपूर अधिवेशनामध्ये जाऊन या रस्त्याची तक्रार केली होती. या रस्त्यावर कसा भ्रष्टाचार झालायचे सगळे पुरावे दिले होते. चंद्रकांत पाटील हे तेव्हा सार्वजनिक बांधकाम मंत्री होते, त्यांनी त्यांच्या पत्रावर शेरा मारला याची SIT चौकशी करावी आणि त्याच्यानंतर चंद्रकांत पाटील हे मॅनेज झाले. चंद्रकांत पाटील यांनी निलेश सांबरे यांच्याकडनं मोठं घवाड घेऊन त्याच्यानंतर सेटलमेंट करून त्यांना अनेक कामं दिली नंतर, पण आज चंद्रकांत पाटलांची अवस्था एवढी वाईट आहे, म्हणजे भाजपमध्ये पहिल्या क्रमांकाचं पद त्यांच्याकडे होतं, ते अध्यक्ष होते, सार्वजनिक बांधकाम खात्यासारखं मंत्रीपद होतं. आज त्यांच्याकडे मंत्रीपद आहे पण कुत्रही विचारत नाही. त्याला कारण आहे की त्यांनी ते पाप केलं होतं. आदिवासी भागातील रस्ते खाणं आणि त्या रस्त्यांची टक्केवारी घेणं, म्हणजे मध्यंतरी एका भाषणामध्ये बोललो होतो की जव्हार मुखाडा वाडा विक्रमगड ही जी सगळी गावं जी आहेत, तालुके आहेत,
या तालुक्यांमध्ये ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला, ज्यांनी ज्यांनी पैसे खाल्ले, ते बर्बाद झाले, उद्ध्वस्त झाले चंद्रकांत पाटलांनी, निलेश सांबरेंच्या माध्यमातून ह्या अनेक गोष्टी केल्या होत्या. आणि त्यामुळे आज चंद्रकांत पाटलांची अवस्था वाईट झाली. कोणा आगळीमध्ये चंद्रकांत पाटलांनीच त्यांना वाचवलं, कपिल पाटील यांनीच त्यांना वाचवलं. म्हणजे खरं तर कपिल पाटील यांच्या मनात असेल तर आजही त्यांनी कोणा आगळीची चौकशी लागली तरी सुद्धा आजही ज्या गोष्टी झालेल्या नाही त्याची बिलं निघालेली गेलेत. हे 3 कोटी कामाचे 27 कोटी काढले. आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसे काढता येतात हे जेव्हा यांना कळलं त्यावेळेस त्यांनी सुरुवात केली. म्हणजे सुरुवात कपिल पाटील यांच्यापासून झालेली आहे. आणि त्याच्यानंतर जो भ्रष्टाचाराचा डोंगर उभा केला त्याच्यानंतर 3 कोटीचं एस्टिमेट 27 लाखाचं झालं, 27 कोटींचं झालं. तसंच 5 कोटीचं एस्टिमेट 25 कोटींचं करायचं. ते 5 कोटीचं कामही करायचं नाही आणि सगळे 25 कोटी काढायचे आणि त्याच्यानंतर मोठी प्रॉपर्टी जमा करायची, पैसे जमा करायचे आणि त्याचे 100 कोटी खर्च करून आम्ही कपिल पाटील यांना पाडणार असं सांगायचं. मुळामध्ये हा एक डाव आहे, हे एक षडयंत्र आहे. कपिल पाटील ज्या दिवशी ठरवतील त्या दिवशी कार्यक्रम चोख होईल. त्याच्यामुळे कपिल पाटील यांच्या विरोधात निलेश सांबरे हे कधीही निवडणूक लढवणार नाहीत हे वास्तव आहे. म्हणून जर कोणी सांगत असेल की कपिल पाटील यांना उघडायचं आहे म्हणून निलेश सांबरेंची बदनामी सुरू आहे, तर निलेश सांबरे स्वतः धडका घेत आहेत. निलेश सांबरेंची बदनामी कोणीही करत नाही आहे. निलेश सांबरेंची प्रकरणं स्वतःहून ते बाहेर काढत आहेत. ते रोज उठून एकमेकांना धडका देत आहेत. त्यांनी जर सुवास संख्येवर गुन्हा दाखल केला नसता, त्यांनी जर आमच्या विरोधामध्ये प्रकाश निकम यांना पत्रकार परिषद घ्यायला लागली नसती, भाजपच्या डहाणूच्या अध्यक्षांवर त्यांनी जर गुन्हा दाखल केला नसता तर काही झालं नसतं. ज्यांना निवडणूक लढवायची आहे ते सगळ्यांशी संबंध जोडतात, ते सगळ्यांना जवळ घेण्याचा प्रयत्न करतात. इथे प्रत्येक जण तू चोर आहे, तू नालायक आहे, तू लफंग आहे असं करत तुम्ही फिरताय. तेव्हा तुम्हाला निवडणूक नाही लढवायची, तुम्हाला सेटलमेंट करायची. तुम्ही बघा, लिहून ठेवा माझे वाक्य की निलेश सांबरे हे कपिल पाटील यांच्या विरोधात उभे राहणार नाहीत. ते जे आता काही बोलतायत ते फक्त दबाव तंत्र आहे हे कपिल पाटीलांनाही माहिती आहे. कपिल पाटील गेले अनेक वर्ष राजकारणामध्ये आहेत, हे काय चाललंय हेही त्यांना माहिती आहे. आणि म्हणून कपिल पाटील हे शांत आहेत. खरं तर कपिल पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवून त्यांना टप देणारा उमेदवार विरोधकांकडे नाही आहे आणि विरोधक निलेश सांबरेला तिकीट देणार नाही आहेत. तो प्रयत्न करतोय, काँग्रेसमध्ये प्रयत्न करतोय, मनसेमधून प्रयत्न करतोय. आता पैशाच्या जीवावर निवडणुका ह्या जिंकता येत नाही हे त्यांनाही माहिती आहे. ज्या मतदारसंघामध्ये दोनच उमेदवार आहेत जे कपिल पाटील यांना टप देऊ शकतात त्यांचे पहिलं नाव आहे किसन कथोरे. आमदार किसन कथोरे हे लोकप्रिय आहेत, मात्र ते भाजपचेच आहेत. ते लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत. जे आता जरी त्यांच्या नावाची चर्चा असली तरी मी लिहून देतो, किसन कथोरे साहेब हे लोकसभेची निवडणूक लढवणार नाहीत. 35 वर्षाची पत्रकारिता आहे, आम्हालाही अंदाज बांधता येतात, आम्हाला सर्वे करता येतात. त्या सर्वेनुसार सांगतोय, यात कितीही चर्चा असली तरी किसन कथोरे हे निवडणूक लढवणार नाही. आणि दुसरा उमेदवार टप आहे प्रकाश पाटील, जे शिवसेनेचे आता उपनेते आहेत. तेही शिवसेनेचे आहेत, कपिल पाटील भाजपचे आहेत, युती आहे. फार काही घडामोडी घडल्या, एकनाथ शिंदे साहेबांचं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं काहीतरी फाटलं आणि काहीतरी उलथापालथ झाली किंवा काहीतरी बिनसलं तर प्रकाश पाटील हे उमेदवार असू शकतात. कदाचित उद्धव ठाकरे गटाकडून त्यांना संधी होती, मात्र उद्धव गटाने त्यांना खूप वाईट पद्धतीने पक्षाच्या बाहेर जावं अशी वातावरण निर्माण केलं. नाहीतर आज ते उद्धव गटाकडे जर असते तर ते लोकसभेचे उमेदवार असते आणि मग कपिल पाटील यांच्याशी टप झाली असती. आत्ता मात्र तशी परिस्थिती नाही आहे. म्हणजे कपिल पाटील यांना जर हरवायचं असेल तर किसन कथोरे किंवा प्रकाश पाटील यांना उभं करावं लागेल आणि हे दोन्ही उमेदवार उभे राहणार नाहीत. आणि म्हणून त्यांच्या विरोधात कोण तर मला तिकीट द्या, मी खर्च करतो आणि मी कपिल पाटील यांना पाडतो असं वातावरण तयार करायचं आणि त्याच्यानंतर सेटलमेंट करून आपला स्वार्थ साधायचा. आणि त्याच्यासाठी हे जे सगळे मंद भक्त आहेत ना हे वापरले जात आहेत.
जे काहीतरी आमिषाने आलेले आहेत, काहीतरी स्वार्थाने आलेले आहेत, ही सगळी जी मंडळी जमवायची आणि वातावरण निर्मिती करायची, खर्च करायचा आणि तो नंतर अगदी हजार पटीने वसूल करायचा, यासाठी रचलेलं हे षडयंत्र आहे. आणि म्हणून सांगतोय, निलेश सांबरे हे उभे राहणार नाही.